तब्बल चार महिन्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर के गुप्ता यांना त्यांच्या पदाचे अधिकार पुन्हा सुपूर्त करण्यात आले हा निर्णय संचालक मंडळाने शुक्रवारी घेतलाय नियमबाह्य कर्ज देऊन फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनाच अटक झाल्याने देशातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती या सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती त्यानंतर सर्वांची जामिनावर सुटका झाली होती त्यांच्यावरील कारवाईमुळे बँकेच्या संचालक मंडळाने एकोणतीस जून रोजी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मराठे आणि गुप्ता या दोघांचेही कार्यकारी पदाचे अधिकार काढून घेतले होते तपासात मात्र डी एस कुलकर्णी यांची बँकेत विविध प्रकारची एकशे नऊ खाते असून त्यांना कर्ज मंजूर करताना विशेष प्राधान्य देण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले आहे कुलकर्णी यांनी ठेवीदारांची फसवणूक केली मात्र या प्रकरणात मराठे गुप्ता मोहनोत यांचा सहभाग नसल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे